ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे यारीद्वारे अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन वाळू पॉईंटवर कारवाई करून दोन ट्रॅक्टर हेड यारी मशीन एक टेम्पो ट्रक वाहन व वाळू साठ्यासह एकूण सोळा लाख बारा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सरकोली येथील भीमा नदीच्या पात्रात छापा टाकला असता त्या ठिकाणी ट्रॅक्टरला लोखंडी यारी मशीन जोडून भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करत असल्याचे दिसून आले तेथून एकोणीस इसमांना ताब्यात घेतले दुसऱ्या वाळू पॉइंटवर वर छापा घालून चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दोन्ही वाळू पॉइंटच्या ठिकाणाहून दोन ट्रॅक्टर हेड दोन यारी मशीन संच एक वाळूने भरलेला टेम्पो ट्रक असा एकूण सोळा लाख बारा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राहुल भीमा जाधव हो, लक्ष्मण गोरख माने सागर बाबासाहेब जाधव हो, युवराज राजाराम माने चौघेही राहणार जाधव हो, वस्ती वेळापूर रोहन बबन बाबर मंगेश मच्छेंद्र भोसले सागर बाबूराव माने समाधान सत्यवान आठवले हो चौघेही राहणार सरकोली आनंद मारुती पांढरे सन संदीप अंकुश पांढरे धनाजी मारुती खाडे तिघे राहणार शंकरगाव पॉइंट फरार मालक धनाजी दत्तात्रय उर्फ बापू भोसले राहणार सरकोली तसेच आकाश सुधाकर माने सोमनाथ भारत जाधव गणेश अशोक माने प्रदीप भारत जाधव सर्वजण राहणार जाधव वस्ती वेळापूर पॉइंट चालक फरार नितीन धोंडेराम भोसले राहणार सरकोली शेतमालक फरार पांडुरंग ज्ञानेश्वर भोसले राहणार सरकोली यांच्यावर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर सहाय्यक फौजदार खाजा मुजावर विराजी पारेकर पोलीस अंमलदार नारायण गोलेकर धनाजी गाडे मोहन मनसावाले यांनी केली